बातमी पुण्यातून आहे पुण्यातल्या नवलेपुल परिसरातील अतिक्रमण हटवायला सुरुवात झालेली आहे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाकडून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे रविवारी नवले पुलावरती भीषण अपघात झाला एका कंटेनरनं चोवीस गाड्यांना धडक दिली आणि त्यानंतर आता प्रशासनाच्या वतीनं वेगवेगळ्या पातळ्यांवरती कारवाई केली जाते मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत मिकी कारवाई नेमकी कोणत्या परिसरामध्ये सुरू आहे आणि कोणकोणत्या गोष्टींवर कारवाई होती अगदी प्रज्ञा आत्ता आपण बघतोय पुणे महानगरपालिका कुठंतरी ॲक्टिव्ह मोडवर आलेली आहे आणि अतिक्रमणाची जोरदार कारवाई नवले पुलच्या परिसरामध्ये अर्थात या सिंहगड सगळा जो परिसर आहे भूमकर चौक आहे या ठिकाणी हे सगळं होताना दिसते सकाळी जवळपास सात वाजता पुणे महानगरपालिकेची अतिक्रम टीम पूर्ण या ठिकाणी दाखल झालेली आहे जवळपास पाच ते सहा जे सी बी आणि ट्रक घेऊन या ठिकाणी ते दाखल झालेत जर आपण दाखवायचं झालं तर पोलीस बंदोबस्त देखील खूप मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे कारण कुणीही थांबवण्याचा प्रयत्न करू नये कुणीही यामध्ये येऊ नये अडथळा निर्माण होऊ नये यासाठी देखील पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे आणि सातत्याने अनाउन्समेंट केली जाते सर काय सांगितलं जातंय खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तुम्ही किती फोर्स घेऊन आलाय आज स्वामीनारायण मंदिर ते नवले ब्रिज इथे रोड वाइंडिंग आणि जो सर्विस रोड आहे त्याचं एक्सटेन्शन करण्यासाठीच काम सुरू आहे एन एच आय मार्फत ही कारवाई सुरू आहे यामध्ये ए सी पी पवार सर तीन पी आय सोळा अधिकारी आणि एकशे तीस बरंच अतिक्रमण आपल्याला या ठिकाणी दिसतंय सर थोस रोड वाइंडिंगच्या बाजूला दुकानदारांनी आणि यांनी केलेलं आहे एन एच आय मार्किंग केलेलं आहे अनाउन्समेंट केलेलं आहे कायदेशीर प्रोसेस नंतर ही कारवाई सुरू आहे सर खूप मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तुम्ही आणलाय कशासाठी बरोबर आहे सुरक्षेच्या दृष्टीने ते करणं आवश्यक आहे त्याप्रमाणे तो बंदोबस्त लावलेला आहे सर एक्सिडेंट झाल्यानंतर कुठेतरी सगळेजण ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेत असं दिसतंय कारण बरेच दिवस हे अशाच पद्धतीने अतिक्रमण होतं ऍक्सिडेंट झाल्यानंतर हे गरजेचं आहे असं वाटतं तुम्हाला सर खरं याच्यामध्ये जी बाब निदर्शनास आलेली आहे ते नरे भाग असेल किंवा कात्रज असेल किंवा स्वामीनारायण इथून जे लो, लोक येणारे जे आहेत ते हायवेचा वापर करतात तर त्यांनी सर्व्हिस रोडचा मॅक्झिमम वापर केला पाहिजे जेणेकरून रस्त्याला हायवेला अडचण येणार नाही आणि सर्व्हिस रोड सुद्धा त्याचा चांगला वापर होऊ शकेल हा त्याच्यातला मुख्य उद्देश आहे प्रज्ञा जर आपण बघितलं तर अतिशय महत्त्वाचं सरांनी माहिती दिलेली आहे जी सर्व्हिस रोड आहे त्या सर्व्हिस रोडवर एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं होतं का आणि त्यामुळं जे आजूबाजूला हे रहवासी आहेत ते नेहमी नेहमी हायवेवर जायचे आणि त्यामुळं या रस्त्याचा वापर होत नव्हता आणि या रस्त्यावर अतिक्रमण होत होती आणि अशा yeah. पद्धतीने ॲक्सिडेंट बरेचदा त्या ठिकाणी होतात आणि म्हणून आता महानगरपालिका असेल एन एच आय असेल सगळेजण ॲक्टिव्ह मोडवर आलेले आहेत कालसुद्धा आपण बघितलं की पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आले होते आमदार आले होते आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर सकाळी सात वाजल्यापासून पुणे महानगरपालिकेची संपूर्ण टीम अतिक्रमण विभागाची या ठिकाणी पोहोचली वरिष्ठ अधिकारी अशा जर अतिक्रमाणामध्ये आहे आणि ती देखील या ठिकाणी पाडली जाती जेसीबीनी बघितलं तर पुढं अनेक दुकानं आहेत ज्यांची शेड जमीन करण्यात आलेले आहेत जर आपण बघितलं तर वर्षानुवर्ष यांना बघितलं तर हळूहळू हे पुढे पुढे येत होते मात्र आता सगळे शेड हे जमीनध्वस्त करण्यात आलेले आहेत काचेचं दुकान आहे यांना सगळ्यांना पोलीस बघतोय आपण सातत्याने अनाऊन्समेंट कडून हळूहळू पुढे आणलं जात आहे संपूर्ण रस्ता बॅरिगेड करून बंद करण्यात आलेला आहे जेणेकरून कुणीही येऊ नये जे स्थानिक माजी नगरसेवक आहेत ते देखील जर इथे येत असतील तर त्यांना देखील या ठिकाणी वॉर्निंग देण्यात आलेली आहे पोलीस बंदोबस्त इकडे तैनात करण्यात आलेला आहे आणि आता महापालिका किंवा एनएचआय कडून होणारी ही कारवाई पाहता देर आहे दुरुस्त आहे असंच म्हणावं लागेल मी की धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट